हे बघा, 1.4 मधला सहावा प्रश्न, 1.4 मधला सहावा प्रश्न आहे, 1.4 मधला सिक्स्थ. सर्वात पहिली गोष्ट त्यांनी सांगितलंय की त्रिकोण एबीसी मध्ये, इन ट्रायंगल एबीसी, बरोबर दिलाय काय, आकृती दिलेली नाहीये, डायग्राम दिलेली नाहीये. मग अशा टायमाला आपल्याला डायग्राम काढावी लागणार आहे, तर आपण ती डायग्राम काढण्याचा सुरुवातीने प्रयत्न करूया. इन ट्रायंगल एबीसी म्हणजे एक ट्रायंगल काढायचा, म्हणजे एक त्रिकोण काढायचा त्रिकोण एबीसी मध्ये. मग तीन कोण असलेला त्रिकोण, ओके, एक असा काढायचा त्रिकोण काढायचा मस्त, इकडून तिकडून असं चार दोन तीन बाजू काढायच्या, दोन तीन म्हणजे तीनच साईड काढायच्या, तिन्ही बाजू असतात. हा झाला आपला ट्रायंगल, त्याचं नाव लिहायचं, नाव त्याचं आहे एबीसी, कारण दिलंय इन ट्रायंगल एबीसी, मग त्याचं नाव लिहा ए बी आणि सी. हा झाला आपला त्रिकोण एबीसी. आता याच्यामध्ये काय दिलंय की रेख डीई समांतर बाजू बीसी, सेगमेंट डीई पॅरलल साइड बीसी. आता डीई कुठे, समजा डीई, समजा ही अशा प्रकारचे डीई आहे, तर ही आहे आपली डीई आणि समांतर अशा प्रकारच्या दोन रेषा बाजू बीसी. एक जी डीई जी रेख आहे ती बीसी ला समांतर आहे, डीई पॅरलल बीसी. यानंतर आपल्याला सांगितलं की जर जर दोन एरिया ऑफ त्रिकोण एडीई, एडीई म्हणजे हा एडीई, दोन एरिया ऑफ ट्रायंगल एडीई, टू एरिया ऑफ ट्रायंगल एडीई इज इक्वल टू क्वाड्रिलेटरल डीबीसीई, हा डीबीसी. मग आपण काय करू की बाबा एरिया ऑफ ट्रायंगल एडीई जो आहे त्याला आपण काय करू, एक्स म्हणू. मग हा जो एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल, हा जर एक्स आला तर एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल डीबीसीई, एरिया ऑफ चौकोन डीबीसीई म्हणजे काय, दोन एडी म्हणजे टू एरिया ऑफ ट्रायंगल एडीई असतो, बरं ना, दोन एडीई. मग दोन गुणिले एडीई किती, आपल्याकडे एक्स आहे म्हणजे टू एक्स, म्हणजे या चौकोनाचं क्षेत्रफळ, या क्वाड्रिलेटरलचा एरिया काय झाला, टू एक्स. मग ह्या एबीसीचा किती झाला एरिया, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ किती झाले, हा एक्स आणि हा दोन एक्स, किती झाले, तीन एक्स झाले. म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ म्हणजे काय, एरिया ऑफ ट्रायंगल एडी, त्रिकोण एडीईचे क्षेत्रफळ अधिक एरिया ऑफ चौकोन डी बी सीई, या दोघांच्या क्षेत्रफळांची बेरीज असते. म्हणजे एक्स अधिक दोन एक्स, किती एक्स झाले, तीन एक्स झाले. ओके, तर अशा प्रकारे हे सुरुवातीचं आपण एक छोटस कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण करून घेतलं. आता एका मोठ्याशा दुसऱ्या कॅल्क्युलेशन कडे आपण जाऊयात. ओके, आपल्याला काय दाखवायचंय की ए बी आणि एडी यांचं गुणोत्तर दाखवायचं. ए बी इथं एवढा मोठा आणि एडी काय, ही छोटीशी बाजू, बरं ना. ए बी जी आहे ती त्रिकोण एबीसी ची बाजू आहे, साइड ऑफ एबीसी आहे, साइड ऑफ एबीसी आहे. आणि एडी जी आहे ती छोटा त्रिकोण एडी जी आहे त्याची बाजू आहे, साइड ऑफ ट्रायंगल एडी, एडीई. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, तो रेशो काढण्याच्या अगोदर आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप दाखवावे लागतील. दिस टू ट्रायंगल जे आहेत ते आपल्याला काय दाखवावे लागतील, सिमिलर दाखवावे लागतील. ओके, मग सिमिलर दाखवण्यासाठी आपण कुठली टेस्ट वापरतो, जास्तीत जास्त एकच टेस्ट वापरतात, ए ए टेस्ट. म्हणजे समोरच दाखवायचे दोन त्रिकोण आणि ते दोन त्रिकोण समोर दाखवण्यासाठी आपण कुठली कसोटी वापरतो, तर को को कसोटी, कॉ कॉ कसोटी. ओके, को को कसोटी. मग त्यासाठी आपण या दोन त्रिकोणांकडे जाऊयात. जागा झाल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम नको जागेचा, इकडून चालत होतो. त्रिकोण बघा, त्रिकोण ए डी ई व त्रिकोण ए बी सी मध्ये, बरोबर, इन ट्रायंगल ए डी ई, ए डी ई अँड ट्रायंगल ए बी सी, या दोघांमध्ये जर का आपण पाहिलं आपल्या डोळ्यांनी, तर तुमच्या लक्षात येईल की ए डी ई मध्ये येतो अँगल ए आणि ए बी सी मध्ये येतो अँगल ए. म्हणजे या दोन्ही त्रिकोणामध्ये, दोन्ही ट्रायंगल मध्ये ए जो अँगल आहे, ए कोण काय आहे, तो सामायिक आहे, कॉमन अँगल आहे. म्हणून आपण म्हणणार अँगल ए इज इक्वल टू अँगल ए, कुठला झाला, सामायिक कोण, सामायिक कोण, त्यालाच आपण म्हणतो कॉमन अँगल. यानंतर दुसरा जो मुद्दा आहे आपल्याकडं, तो दुसरा जो पॉइंट आपल्याकडे असणार आहे, एक लाईन मार, दुसरा आपल्याकडे पॉइंट आहे, दुसरा आणखी एक कोनांची जोडी आपल्याला इथून दाखवायची.
आता DE आणि BC पॅरलल आहेत, समांतर रेषा आहेत. जर अशा प्रकारे दोन समांतर रेषा असतील तर त्याच्यामध्ये हा कोन आणि हा कोन हे दोन संगत कोन आहेत, करस्पॉन्डिंग अँगल आहेत, ते एकरूप असतात. बरोबर ना? हा इथे खाली, हा इथे खाली जो कोन आहे तो एकरूप असतो, करस्पॉन्डिंग अँगल, त्याला कुठले म्हणतात, संगत कोन. त्याचबरोबर हा कोन, हा एक स्टार, हे दोघं जण एकरूप असतात, संगत कोन, करस्पॉन्डिंग अँगल. त्याचप्रमाणे इथे डी ला संगत कोन कुठला आहे, बी. बरोबर, डी कॉन्ग्रुएंट बी. बरोबर, डी एकरूप बी, कारण काय, करस्पॉन्डिंग अँगल आहे, संगत कोन आहे. मग डी चं पूर्ण नाव लिहू, अँगल ए डी आणि ई कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप कोन ए बी सी. ए बी आणि सी कुठले कोण आहेत, ते करस्पॉन्डिंग अँगल, संगत कोन, संगत कोन, करस्पॉन्डिंग, करस्पॉन्डिंग अँगल. ओके, करस्पॉन्डिंग अँगल काय झालं, एकरूप झाले. आता याच्यामुळे आता आपण काय करणार की दोन कोनांच्या जोड्या एकरूप झाले, एक आहे सामायिक कोन, एक आहे संगत कोन, एक कॉमन अँगल आणि दुसरा एक करस्पॉन्डिंग अँगल. म्हणून आपले दोन्ही ट्रायंगल, म्हणून ट्रायंगल ए डी ई सिमिलर ट्रायंगल ए बी सी. ए डी ई आणि ए बी सी सिमिलर कुठली कसोटी बाबा, कोको कसोटी, कोको कोला, कोको कसोटी म्हणजे ए ए टेस्ट नुसार दोन्ही त्रिकोण काय झाले, समरूप झाले. आता एक गोष्ट लक्षात घ्या की समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात, हे माहिती आपल्याला. पण त्याचबरोबर आपल्याकडे आणखी एक गुणधर्म आहे की समरूप त्रिकोणाचे संगत, समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ, एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल, त्याच्यामध्ये काय असतो, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या समरूप त्रिकोणासाठी, दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते. म्हणजे क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग समरूप त्रिकोणाच्या. म्हणजे टू ट्रायंगल जर सिमिलर आले तर त्यांचा जो एरिया आहे त्यांचा रेशो काय असतो, साइड स्क्वेअर अपॉन साइड स्क्वेअर. बरं का? म्हणून आपण काय लिहिणार, या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीई एफ. यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय झालं बाबा आपल्याकडं, या दोघांच्या बाजूच्या म्हणजे एबीची बाजू काय, एबीसीची बाजू काय आली, एबी, एबीचा स्क्वेअर, एबीचा वर्ग, आणि डीई एफ ची बाजू काय आली, एडी, सॉरी एडीई आहे, डीई एफ नाही, एडीई, एडीई ची बाजू काय आली, एडीई ची साइड काय आली, एडी, एडीचा स्क्वेअर, एडीचा वर्ग. कळलं का? म्हणजे समोरच त्रिकोण आहेत त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय होतं, बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग. म्हणजे दोन सिमिलर ट्रायंगल असेल त्यांचा एरियांचा रेशो काय होतो, साइड स्क्वेअर अपॉन साइड स्क्वेअर. ओके, मग आता आपण इथं ते गुणधर्म लिहू बाबा, समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे, समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे, एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके, आता एबीसी किती आहे, 3x आहे. बरोबर, डिवाइडेड बाय एडीई किती आहे, x आहे. बरोबर, एबी किती आहे, एबीचा स्क्वेअर जसाच्या तसा भागिले एडीचा स्क्वेअर जसाच्या तसा, एक्स एस गेला, काय आला, 3/1 = एबीचा स्क्वेअर अपॉन एडीचा स्क्वेअर. पण आपल्याला वर्ग पाहिजेत का, इथं स्क्वेअरचा काय संबंध आहे का, आपल्याला काय पाहिजे, फक्त एडी अपॉन, आपल्याला काय पाहिजे, एबी अपॉन एडी पाहिजे, म्हणजे यांची वर्गमूळ पाहिजे, सगळ्याचे स्क्वेअर रूट काढू, वर्गमूळ काढू. आता स्क्वेअर रूट काढल्यामुळे काय झालं, तिनाचं वर्गमूळ किती, रूट थ्री, तिनाचं स्क्वेअर रूट रूट थ्री, आणि एकाचं वर्गमूळ, एकाचं स्क्वेअर रूट एक, बरोबर एबीच्या वर्गाचं वर्गमूळ एबी भागिले एडी. काय काढलं बाबा, वर्गमूळ काढले, स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट, म्हणजेच आपल्याकडे काय आलं, एबी छेद एडी बरोबर रूट तीन छेद एक, म्हणजे एबी इज टू एडी इज इक्वल टू रूट थ्री इज टू वन, हे झालं एबी आणि एडीचं गुणोत्तर. बरोबर, आता दुसरी गोष्ट आपल्याला काय दाखवायला सांगितलंय, बीसी बरोबर कर्णी चिन्हात तीन डी, बीसी इज इक्वल टू रूट थ्री डी. आता आपल्याकडे हे दोन त्रिकोण समरूप आहेत, त्रिकोण ए बी ई सिमिलर ट्रायंगल ए बी सी, एडीई आणि एबीसी सिमिलर आहेत, समरूप आहेत. मग त्यांच्या संगत बाजू कशा असणार, प्रमाणात असतात असणार. बरोबर ना? करस्पॉन्डिंग साइड, बरोबर ना, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल काय असणार आपल्याकडं,
की बाबा आपल्याला काय असणार आहे AB छेद AD, बघा AB अपॉन AD किंवा AB छेद आपण इथून लिहू AB छेद AD, AB अपॉन AD इज इक्वल टू दुसरं काय BC आणि DE च्या संदर्भात काय BC अपॉन DE, BC छेद DE एवढंच लिहू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता AB AB अपॉन AD, AB छेद AD किती रूट थ्री छेद एक बरोबर BC अपॉन DE. ओके आता इथं काय करू क्रॉस मल्टिप्लिकेशन करू BC गुणिले एक काय झालं BC आणि रूट थ्री इंटू DE किती रूट थ्री DE, रूट तीन गुणिले DE रूट तीन DE किंवा वर्गमुळात तीन गुणिले DE. तर अशा प्रकारे हे आपल्याला काय करू करता येऊ शकतं सोडवता येऊ शकतं. फक्त पायऱ्या लक्षात ठेवायच्या पहिल्या पायरीमध्ये काय केलं बाबा वरचा जो त्रिकोण आहे छोटा त्याला आपण एक्स मानलं मग ह्या चौकोनाचं क्षेत्रफळ काय आहे या त्रिकोणाच्या दुप्पट आहे म्हणून या चौकोनाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ दिस क्वाड्रिलेटरल इज 2x. मग या मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे त्रिकोण एबीसी चं क्षेत्रफळ काय आलं एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी काय आला तर एक्स आणि टू एक्स थ्री एक्स आलं बरोबर. यानंतरच्या पार्ट मध्ये काय केलं हा छोटा त्रिकोण एडीई आणि त्रिकोण एबीसी दोघं समोरच दाखवले कोको कसोटीनुसार बरं आधीच टू ट्रायंगल्स काय केले आपण सिमिलर दाखवले अँगल अँगल टेस्टनुसार आणि समोरच दाखवल्यानंतर समोरच त्रिकोणाची क्षेत्रफळ हा गुणधर्म वापरला एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल ही प्रॉपर्टी वापरली आणि त्या प्रॉपर्टीवरून आपण एबी आणि एडीचा रेशो काढला एबी आणि एडीचं गुणोत्तर काढलं. ओके आणि नंतर समोरच त्रिकोणाचा संगत बाजू म्हणजे करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल या प्रॉपर्टीचा वापर करून आपण काय काढलं BC इज इक्वल टू रूट थ्री डी म्हणजे BC बरोबर कर्णचिन्ह तीन डी हे आपण सिद्ध करायला केलं. ओके okay?